नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त असा हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आज आपण मस्तपैकी अशी फ्लावरची भाजी बघणार आहे ही भाजी अगदी साधी सोपी आहे आणि ही तुम्ही मेन म्हणजे पाहुण्याल्यानंतर अशी वेगळी डिश म्हणून देखील बनवू शकता ह्यासाठी कोणतंही वाटण किंवा कोणताही वेगळा मसाला लागत नाही एकच मसाला आपण ज्यामध्ये वेगळा वापरतो तो खूप सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असू शकतो तर हा बघा फ्लावर मी अशा पद्धतीने छोटी छोटी फुलं काढून घेतली आहेत खूप मोठी पण फुलं नाही घ्यायची आणि खूप छोटी पण नाही करायची तर अशा पद्धतीने हे सगळे फ्लावर जे आहेत तुम्ही मी सुट्टा करून घेतलेला आहे आणि जर काही त्याच्यामध्ये घाण असेल तर ती देखील काढून घ्यायची आणि त्यानंतर आता इथं एका भांड्यामध्ये साधारणपणे मी दोन ग्लास इतकं पाणी घालून घेतले त्यानंतर त्यामध्ये पाव चमचे इतकी मी हळद घातले अर्ध चमचा ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आपण हा जो फ्लावर आहे तो ह्याच्यामध्ये एक दोन मिनटं छान असा वाफवून घेणार आहोत ही भाजी मी तुम्हाला खरं सांगते जे व्हेजिटेरियन लोक आहेत जे नॉनव्हेज खात नाहीत तर ते देखील हे खाऊ शकतात इतकी मस्त इतकी छान लागते ना म्हणजे नॉनव्हेज देखील तुम्ही विसरून जाल इतकी मस्त अशी आपली ही रेसिपी लागते तर आपण हे फार वेळ काही नाही करणार फक्त आपण एक दोन मिनटं छान अशी याला उकळी आली की हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि बघा फ्लावर देखील असं छान सगळा मस्त वाफलेला आहे फार पूर्ण वाफवून नाही घ्यायचं फक्त दोन मिनटं वाफवून घेतलेले तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि हे जे पाणी आहे तर ते पाणी सगळं निथून फक्त फ्लावर एका चाळणीमध्ये आपण हा काढून घ्यायचा अशा पद्धतीने मी हा सगळा जो फ्लावर आहे तो काढून घेतलेला आहे आता हा फ्लावर आपण साई एका साईडला ठेवून फुडची जी कुर्ती होती ती करायला घेऊयात तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये मी दोन मोठ्या चमचे तेल वापरणार आहे तुमचा फ्लावर केवढा आहे याच्यावर तुम्ही तेलाचं प्रमाण ठरवू शकता त्यामध्ये बघा दोन हिरव्या मिरच्या मी हुब्या आकारामध्ये कट करून घेतल्या होत्या आणि त्या घातल्यात त्यानंतर आपण इथं बघा एक कप ह्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला हिथं तर मी तुम्हाला कपाना प्रमाण सांगते आणि जर कांद्याचं प्रमाण सांगायचं झालं तर तीन मोठ्या साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरलेत ह्याच्यामध्ये आपण दुसरे कोणतंही वाटण घालत नाही त्यामुळे इथं आपण फक्त कांद्याचा वापर जास्त करतोय आणि त्यानंतर एक चमचा मी आले लसणाची पेस्ट वापरले आता हे सगळा जो कांदा आहे तो छान असा गुलाबी रंगपर्यंत परतवून घ्यायचा कांदा जास्त आपल्याला चोकेटी रंगावरती आणायचा नाही आहे छान असा गुलाबी रंगावरती यायला हवा कांदा बघा छान आता इथं गुलाबी रंगावरती आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण एक मोठ्या साईजचा सा, लाल टोमॅटो बारीक चिरून तो घातला ह्याच्यामध्ये मी आणि तो देखील आता आपण ह्या कांद्यासोबत छान असा मिक्स करून घ्यायचा बरेच जण फ्लावर वेगळ्या पद्धतीने देखील करत असतील मी देखील फ्लॉवरच्या दोन तीन रेसिपी शेअर केल्या होत्या पण ही रेसिपी ना अगदी पटकन बनणारी आहे पण त्याबरोबर तितकी मस्त टाकणार एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की फ्लावरची भाजी करून बघा अचानक घरी आले काय करायचं सुचत नाही त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता त्यामुळे ही रेसिपी जरूर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तरच व्हिडिओला लाईक ला करा तर हे सगळं छान टोमॅटो मऊ झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा आता मी जो वाफवून घेतलेला जो फ्लावर होता तो ह्याच्यामध्ये हो घालून घेतला आपण त्याच्यामध्ये हळद घेतल्यामुळे फ्लावरला देखील छान असा पिवळ्या कलर आलेला आहे टिफिनला वगैरे आपल्याला मुलांना काय द्यायचं हा प्रश्न पडतो त्यावेळी देखील तुम्ही साधी सोपी कोणतंही वाटत नाही आहे काहीच नाही आहे आणि कोणती वेगळी प्रोसेस पण करायची नाही त्यामुळे पटकन बनणारा पण त्याबरोबर इतका मस्त रेसिपी मुलांना देखील ती आवडेलच त्याबरोबर मोठे देखील तुमची फॅनच होतील ही रेसिपी खाल्ल्यानंतर तर फ्लावर बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं छान तो फक्त कांदा आणि टोमॅटो बरोबर छान असा परतवून घ्यायचा म्हणजे का तो हा कांदा आणि टोमॅटोचा जो काही छान असा फ्लेवर लागतो ना कांदा तो थोडासा गुलाबी झाला तुझा गोडसरपणा हा सगळा फ्लावरमध्ये येतो आणि त्यामुळे खूप छान अशी फ्लावरची भाजी मस्त लागते फ्लावर भाजताना गॅस खूप मोठा नाही करायचा तर आता बघा मसाले घालूयात ह्यामध्ये मी एक मोठा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मी काश्मीरी लाल तिखटचा वापर केला आहे पाव चमचा हळदपूड वापरले आणि इथं मी एक मोठा चमचा सांबार मसाला वापरणार आहे हा सांबार मसाला मगाच्या पण थोडासा वेगळा मसाला आहे पण सांबार मसाला सगळ्यांच्या सा घरी इझिली अवेलेबल असतोच आणि जर तुम्हाला तो घरी बनवायचा असेल तर त्याची रेसिपी मी आधीच आपल्या चॅनलवरती टाकली आहे तुम्ही ती रेसिपी न जरूर बघा आणि घरी देखील तुम्ही सांबार मसाला बनवू शकता सांभार मसाल्यामुळे काय टेस्ट येते खूप मस्त लागते त्यामुळे नक्की रेसिपी बनवूनच बघा सगळं छान मिक्स करूयात काश्मिरी लाल तिखट वापरमयला कलर जो खूप छान कलर येतो मस्त कलर सुटतो तर बघा हे सगळं छान मिक्स केलेलं आहे तर चवीपुरतं मीठ गेलो त्याच्यामध्ये तर आज आपण गोबी करी बनवतोय तर तुम्ही ही रेसिपी एकदा जेव्हा खाल तर तुम्हाला तुम्हा लक्षात येईल की अगदी साधी सोपी कोणतंही वाटण नाही आहे ना कोणतंही जास्त प्रोसेस नाही आहे पण इतक्या कमी प्रोसेसमध्ये अशी रेसिपी अशा कमी रेसिपी असतात की त्या पटकन बनतात त्यातलीच ही एक रेसिपी आहे हे सगळं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक कप इतकं गरम पाणी घातले लक्षात ठेवा मी नेहमीच भाज्यामध्ये गरम पाणी घालते त्यामुळे मग तो भाज्या पटकन शिजतात आणि त्याची जी चव आहे ती आहे अशी राहते त्यामुळे मी नेहमी गरम पाणीच वापरते तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं छान मिक्स केलं की ह्यामध्ये आपण मिठाचं आणि तिखटाचं प्रमाण बरोबर आहे का हे देखील चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मिडियम करायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणपणे एक चार ते पाच मिनटामध्ये हा फ्लॉवर जातो छान शिजतो मगाशी आपण तो वाफवून घेतला होता त्यामुळे त्याला फारसा वेळ लागत नाही झाकण काढून घेते वाव काय मस्त तर्री सुटले बघा आ हा ला जवाब अगदी तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जशी तुम्ही गोबी करी ऑर्डर करता अगदी तशीच आहे ग्रेव्हीला टेक्स्चर बघा आ हा 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 मस्त बघता क्षण ती खावीशी वाटते ह्याला बघितल्यावर कोणाला ओळख कळणार पण नाही की हे आपण व्हेजमध्ये काहीतरी बनवलंय असं नॉनव्हेज देखील तुम्हाला विसर पडणार अशी ही रेसिपी आहे आ हा अफलात तून झालेली आहे तर बघा अगदी फ्लॉवर पण छान असा मऊ शिजलेला आहे त्याचा भरपूर सारी पण ह्याच्यावर बारीक सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घालून घ्यायची आणि अशी गरमागरम रेसिपी चपाती रोटी फुलका पराठा भात कशासोबतही खाऊ शकता ही रेसिपी जर एकदा तुम्ही खाल तर तुम्ही या रेसिपीचे फॅनच व्हाल त्यामुळे तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली करून बघितली छान झाली तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूयात एका नव्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद